नाशिक पुणे महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक DGP नगर मार्गे वडाळा गाव पाथळी फाटा अशी सुरू होती. या रस्त्यावर नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. शाळा, धार्मिक स्थळे, बाजारपेठा असल्यानं नागरिकांची कायम गर्दी राहायची. त्यात अवजड वाहनांची अहोरात्र वर्दळ असल्यानं लहान मोठे अपघात व्हायचे. अनेकांची बळी घेतलेली ही अवजड वाहतूक बंद करावी यासाठी अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी आंदोलन केली होती. याची दखल घेऊन नाशिक पोलिसांनी अवजड वाहतूक आता द्वारका मार्गे नाशिक अथवा पुणे अशी वळवली असून 3 जुलैपासून प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाली. नाशिक पोलिसांनी हा लोकभिमुख निर्णय घेतल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीनं पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांचं अभिनंदन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केलं. पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईहून पुण्याकडे नाशिक शहरातून जाणारी जी वाहतूक आहे, ही अवजड वाहतूक अनेक दिवसांपासून एक फार मोठी समस्या. पाथर्डी असेल, इंदिरानगर, वडाळागाव, DGP नगर, अशोका मार्ग, उपनगर, गांधीनगर या भागातील नागरिकांना फार मोठी समस्या त्यामुळे निर्माण होत होती. कारण मोठमोठे औद्योगिक वाहने, ट्रेलर्स या ठिकाणून जात होते. अनेक अपघात त्यामुळे झाले आणि अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेले, अनेक लोक जायबंदी झाले. आणि म्हणून त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते असतील, राजकीय कार्यकर्ते असतील, यांनी अनेक वेळा हा प्रश्न उठवला. आम्हीसुद्धा या प्रश्नाच्या पाठीमागे तड लागावे म्हणून आम्ही होतो. त्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला आणि काही अभ्यास आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन माननीय आयुक्त आणि आयुक्त साहेब असतील, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी साहेब असतील, यांच्यापुढे आम्ही त्याच्यातल्या काही तोडगे त्या ठिकाणी आम्ही त्यांना मांडले आणि आम्ही सुचवलेल्या ज्या सूचना आहेत त्यावर अभ्यास करून प्रायोगिक तत्वावरती एक बाजूची वाहतूक, म्हणजे पुण्याहून येणारी मुंबईकडे जाणारी जी एक बाजूची वाहतूक आहे ती डायरेक्टली द्वारकाहून फ्लायओव्हरवर त्यांनी वळवली आणि प्रायोगिक तत्वावर केल्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला. आणि जो काही वळवल्यानंतर इतरही ठिकाणी नागरिकांना कुठलाही त्रास झाला नाही, ट्रॅफिक जाम झाली नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं काम करणारे जे अधिकारी आहेत, मग उपायुक्त चंद्रकांत खाडवी साहेब असेल किंवा पोलीस आयुक्त असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, यांचं अभिनंदन करायला, आभार मानायला या ठिकाणी आम्ही या शिष्टमंडळाच्या निमित्ताने ज्यांनी ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मेहनत घेतली असे सगळे आम्ही या ठिकाणी आलो होतो आणि आम्ही त्यांचे आभार मानले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचं मत व्यक्त करताना चंद्रकांत खांडवी यांनी या निर्णयाविषयी माहिती दिली. मुंबईला जाणारी जी अवजड वाहतूक होती ती वडाळा मार्गे जात होती, परंतु तेथे काही अपघात झालेले होते आणि बरेचशा स्कूल आणि कॉलेजेस त्या रस्त्यावर आहेत. या संदर्भाने वेगवेगळे प्रतिष्ठित नागरिक असतील, संस्था असतील, पत्रकार असतील, या सर्वांतर्फे सूचना पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या सूचनांचा व अभिप्रायाचा विचार करून प्रायोगिक तत्वावरती आम्ही ती ट्रॅफिक जी आहे ती डायव्हर्ट केली होती. जी पुण्याकडून येणारी वाहनं होती ही द्वारका मार्गे मुंबईकडे जातील अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करण्यात आला. आणि त्यावेळी असं निदर्शनास आलं की हे जे अपघात होते हे अपघात थांबले आणि नागरिकांची सुद्धा जी होणारी गैरसोय होती ही सुद्धा टळली. ह्याच्यामध्ये माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचना असतील किंवा वेगवेगळे जे काही प्रतिष्ठित सामाजिक राजकीय व्यक्ती आहेत यांच्या सूचना याच्यामध्ये आलेल्या असतील, या सर्वांचा अभ्यास करून 3 जुलैपासून ही जी वाहतूक आहे ही परमनंट द्वारका मार्गे डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. आणि निश्चितच याच्यामध्ये त्या भागातील शाळा कॉलेजेसमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, त्या भागात राहणारे जे नागरिक आहेत यांची होणारी गैरसोय टळलेली आहे. आता जी वाहतूक आहे ही वाहतूक द्वारका मार्गे अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहील अशा पद्धतीची नोटिफिकेशन या ठिकाणी करण्यात आलेली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर सरचिटणीस संजय खैरणार, संतोष गोवर्धने, जय कोतवाल, रमेश पठाण, संजय लोखंडे, शरद पाटील, अझहर पटेल उपस्थित होते. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.